कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते। त्यानंतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना लास्ट वॉर्निंग दिल्याचं समजतंय। यानंतर आता अब्दुल सत्तार हे चांगलेच अलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचे राजकीय भाष्य करण्यास नकार दिला आहे। आज संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तार यांनी मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानीसंदर्भात बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी आज मला राजकीय प्रश्न विचारू नका असं पत्रकारांना सांगितलं। तर पत्रकारांनी अधिकच हट्ट धरल्याने सत्तार यांनी राऊत यांच्या जामिनाबाबत मात्र भाष्य केलं। राऊत यांना माझ्या शुभेच्छा, पण ते वाघ आहे की नाही हे मला माहीत नाही। न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असं सांगत मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण देखील त्यांनी पत्रकारांना करून दिली। जामीन मिळाला सुटलेत, आता वाघ पिंजऱ्याच्या बाहेर आला असे फोटो अनेक जण पोस्ट करतात। कसं आहे साहेब, आता कोण कुठून बाहेर आला आणि कधी आला आणि कसा आला, कोण वाघ आहे हे बोलण्याची वेळ आज नाही आहे। परंतु सन्माननीय कोर्टाने त्यांना जमानत दिलेली आहे आणि जमानत दिल्यानंतर आता वाघ प्रत्येक वाघाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचं काही काम नाही आहे। त्याचे काही गुन्हेगार असतील, काही कोणाच्या चुकलं असेल, काही सरकारला केंद्र सरकार शेवटी जी ईडी आहे ती सर्वांना एक आपल्याला काही नेत्यांची नावं आली तर समोर येतात, परंतु नेत्यांनी एकदा काय त्यांचा जो होता ते लिगल होता का इलिगल होता मी काही पूर्ण केस तपासला नाही वाचलं नाही जजमेंट, परंतु वर्तमानपत्रांत आणि टी व्हीच्या माध्यमातून ऐकलं की त्यांची जमानत झाली। आपल्या शुभेच्छा आहे त्यांना का चांगला आहे वाघ आहे का काय आहे आम्हाला, मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही, नंतर परत एकतर नवीन भूत लावून टाकतो माझ्या पाठीला। हो मी जे बोलतो तुम्हाला स्पष्ट बोलू लागलो की ते सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, ते आज आता कोर्टाने त्यांना सोडलेले आहेत, पुढची कारवाई जी होईल ते कोर्ट निश्चित करेल, परंतु आता त्यांना लोकशाही पद्धतीने कोणाला किती दिवस ठेवायचा हा कोर्टाचा मुद्दा आहे आणि कोर्टाने ते जमानत दिली त्याचा आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा सर्व सन्मान सर्वांनी करायला पाहिजे। शेवटी कोर्ट आहे, कोर्ट जो निर्णय देतो ते सर्वांना मान्य होईल। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।